नमस्कार, स्पाइस बॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे. नाश्ता गरजेचा असतो. खरं म्हणजे दिवसाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नाश्ता. पूर्ण दिवस स्फूर्तिमय राहण्यासाठी नाश्ता खूप गरजेचा असतो. आज स्पाइस बॉक्समध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे नाश्त्याचा हा पदार्थ, निंबे अक्की शाविगे. अक्की शाविगे आणि राईस नूडल्स घरी बनवलं नाही जात. तर जर का तुम्हाला निंबे अक्की शाविगे बनवायचं असेल तर तुम्हाला अक्की शाविगे किराण्याच्या दुकानात ना आणावं लागेल. ह्याच्यासाठी लागणारी सामग्री आहे राईस नूडल्स, किसलेला नारळ, हळद, शेंगदाणे, तुरीची डाळ, उडद डाळ, आलं, कोथिंबिरीची पानं, कढीपत्ता, लिंबाचा रस, मोहरी, चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरच्या. सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवूया. पॅनमध्ये थोडं पाणी उकळायला ठेवूया. एकदा पाणी उकळलं की अक्की शाविगे आत ठेवूया. पाणी आता उकळलेलं आहे, आपण शाविगे ऍड करूया. मी थोडं मीठ ऍड करते. एकदा हे शाविगे पाण्यात भिजलं की उरलेलं पाणी काढून टाकू. आणि उरलेलं पाणी काढलं की त्याला थंड पाण्याने धुवून घेऊ. एकदा ह्याला धुतलं की ते चिकट नाही लागणार. तुम्ही आतना छान चित्रांना सुद्धा बनवू शकतात. मी शाविगेला थोडं थंड पाण्याने धुतलेलं आहे. मी यात थोडं तेल ऍड करते, नीट मिक्स करते. मी या नूडल्समध्ये तेल म्हणून ऍड केलंय ज्याने नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. मी एका पॅनमध्ये थोडं तेल घेते. तेल आता गरम झालेलं आहे. मी मोहरी ऍड करते, तुरीची डाळ, उडद डाळ, थोडी हळद. या सगळ्यांना नीट मिक्स करून घेऊया. शेंगदाणे ऍड करूया, कढीपत्ता, यांना नीट शिजवून घ्या आणि फोडणी तयार करा. थोडं आलं, हिरव्या मिरच्या, ही सगळी सामग्री नीट एकत्र करा. आता गॅस बंद करूया. आता ह्यात मी अक्की शाविगे ऍड करते. ह्या 2 चमच्यांचा वापर करून मी यांना नीट एकत्र करते. यांना हलक्या हाताने एकत्र करा. जर का जोरात एकत्र केलं तर त्याचा गोळा होईल. आपण चवीनुसार तेल ऍड करूया. आपण आधीच मीठ घेतलेलं आहे म्हणून आता फक्त चवीनुसार ऍड करूया. याला नीटपणे मिसळून घेऊया. किसलेला नारळ ऍड करूया. कोथिंबिरीची पानं, थोडी कोथिंबिरीची पानं नंतर सजवण्यासाठी राहून देऊया. लिंबाचा रस हा या पदार्थासाठी खूप महत्वाची सामग्री आहे. निंबे अक्की आता सर्व करण्यासाठी तयार आहे. जर का तुम्हाला हे अजून स्वादिष्ट बनवायचं असेल तर तुम्ही यात भाज्या ऍड करू शकतात. तुम्ही याला निरनिराळ्या चटण्यांसोबतही खाऊ शकतात. मुलांच्या टिफिनमध्ये, सकाळच्या नाश्त्यात आणि संध्याकाळच्या नाश्त्यात सुद्धा हा पदार्थ तुम्ही एन्जॉय करू शकता.